आरोग्य जागृति मी अनिल माळंबे औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचा अध्यक्ष आहे. देशामध्ये ओबीसीची जी लोकसंख्या आहे 52% आहे आणि ओबीसी समाज हा मध्यमवर्गीय समाज आहे. उच्च शिक्षित किंवा खालच्या वर्गाच्या प्रमाणे नाही, मध्यमवर्गीय समाज असल्यामुळे या लोकांकडे जे आहे दुर्लक्ष जास्त झालेलं आहे आणि त्यामुळे जे आहे त्या लोकांच्या विकासासाठी आम्ही पक्षाच्या माध्यमातून जनजागृती करतो. काँग्रेस ओबीसी विभागाच्या माध्यमातून आम्ही शहरामध्ये ज्या शहरातील प्रत्येक वार्डामध्ये जे आहे याचा आरोग्य शिबिर सुरू केलेलं आहे. काँग्रेसच्या शहर विभाग व आमचा ओबीसी विभाग हे मिळून प्रत्येक 115 वार्डामध्ये आम्ही जे आहे आरोग्य शिबिर घेत आहेत. या आरोग्य शिबिराला आम्ही कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही. आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही स्वखर्चाने त्यांना आल्यानंतर ट्रीटमेंट देतो आणि त्यांची जी ट्रीटमेंट आहे त्याचा खर्च आमचा ओबीसी विभाग आणि शहर काँग्रेस कमिटी करत आहे. आता आपल्या सर्वांनाच माहिती की महात्मा फुले आरोग्य जागृती योजना जी आहे ती पूर्वी राजीव गांधी जनाधार योजना होती. काँग्रेस पक्षाने सुरू केलेली योजना आहे ज्यामध्ये गरीब एससी असो एसटी असो किंवा ओबीसी असो किंवा जो आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहे या घटकांना जे आहे ते आरोग्य मोफत जे आहे शासनाच्या माध्यमातून आरोग्याविषयक जे सुविधा देण्याचं काम ज्या योजनेतून केलं होतं. परंतु भाजप गव्हर्नमेंट आले आणि त्यांनी यांचं नाव बदलून महात्मा फुले योजना असं नाव दिलेलं आहे. नाव कुठलंही असो परंतु दुर्बल घटक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असेल एससी असेल ओबीसी असेल एसटी असेल किंवा जनरल कॅटेगरीमधला जरी असेल तर त्याला आरोग्यविषयक सुविधा मिळणं हे गरजेचं होतं. या माध्यमातून आमचा जो ओबीसी विभाग आहे काँग्रेस पक्ष आहे हे जनजागृती करत आहे आणि या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना आम्ही महात्मा गांधी MGM हॉस्पिटल असो किंवा घाटी हॉस्पिटल येथून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. आता आपण पाहिलं की या जगातीच्या जीवनामध्ये जीवनशैली बदललेली आहे. लोकांचं जंक फूड किंवा जे लाईफस्टाईल बदलल्यामुळे अनियमितता आली त्याच्यामुळे रोगांचं वाढलेलं आहे जो प्रसार जास्त झालेला आहे. तर आम्ही या दृष्टिकोनातून जनजागृती शिबिर आहेत ते जनजागृती शिबिर घेण्याचं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने ठरवलेलं. जनतेमध्ये अजूनही जागृती नाही, कुठला रोग होते ते कळत नाही आणि न कळते मनामध्ये तो रोग वाढत जातो. तर त्यांना अर्ली जे अवेअरनेस पाहिजे ते आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही वार्डामध्ये आमचे संघटन आहे प्रत्येक वार्डामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत त्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आणि ज्या ज्या योजना शासनाच्या मग ते शासन कुठले असो पण गोरगरीब जनतेला याचा लोभ मिळावा म्हणून आम्ही जे आहे या योजना घेऊन जनतेसमोर राहणार आहोत. आणि आता आमचं ऑलरेडी प्रत्येक वार्डामध्ये आरोग्य जागृती शिबिर सुरू झालेलं आहे. आता महात्मा फुले आरोग्य जे मदत आहे ती पर्टिक्युलर आजारासाठीच आहे. पण आता आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये थायरॉइडचे रुग्ण आजारत आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या आजाराचे नवीन नवीन आजार येत आहेत. तर अशा वेळेस जे आहे या रुग्णांना जे आहे आर्थिकदृष्ट्या ज्यांना परवडत नाही अशासाठी शासनाने काहीतरी नवीन योजना लागू करावी की इतक्या हजारापर्यंत या रोगांसाठी आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसांना जे आहे जे आर्थिकदृष्ट्या आरोग्याची जे पेडू शकत नाहीत बोगा तर त्या लोकांना जे आहे ते अशा माध्यमात एक जनरल स्कीम असेल की कुठलाही आजार असो त्याला काहीतरी मदत ही शासनाने दिली पाहिजे. यापूर्वी जे आहे ते शासकीय रुग्णालयामधून त्यांना मोफत औषधी किंवा उपचार किंवा टेस्ट व्हायच्या पण आता आपण पाहिलं की शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा विविध आजारावर जे आहे ते बाहेरून औषधी मागवतात. त्यानंतर त्यांनी जे आहे ते त्यांना ते वस्तू परवडणार नाही गोरगरीब जनतेला. तर शासनाने माझी अशी विनंती आहे कुठल्याही शासनाचा आमच्या शासनाला त्या आम्ही रिकमेंड करू परंतु या शासनाला सुद्धा माझी विनंती आहे की आधार कुठलाही असो पण जे आर्थिकदृष्ट्या गरीब लोक आहेत गरजू लोक आहेत त्यांना शासनाने एखादी अशी स्कीम काढावी की कुठलाही आजार असो त्याला इतक्या हजारापर्यंत मोफत उपचार मिळाला पाहिजे. आरोग्य जागृती.